तरुण भारत न्यूज मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आणि रोजची खरं तर दर्शकांची सध्या मजा सुरू आहे, कारण रोज नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं सध्या चाललंय काय या मालिकेत आम्ही त्यांच्याशी बोलतोय अगदी मन मोकळेपणानं. आज आपल्या सोबत आहे कश्मीरा कुलकर्णी. ओळखताय का कश्मीरा कुलकर्णींना? नमस्कार. आणि कश्मीरा तुझंही या कार्यक्रमात नक्कीच स्वागत आहे. कश्मीरा कुलकर्णी सांगलीची आहे आणि आता अभिनयाच्या कामाच्या निमित्ताने ती मुंबई पुणे इथे तिचं वास्तव्य असत आणि ओळख करून द्यायची तशी तरुण पिढीला जी मराठी चित्रपट मोठ्या संख्येने ज्यांनी बघितलेले आहेत कश्मीराचे त्यांना गरज नाही, मात्र ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडस माहिती नाही असा प्रकारच खर तर कश्मीराच्या बाबतीत नाही आहे, कारण चार दिवस सासूचे पासून तिचा जो प्रवास सुरू झाला तो आता अगदी आता पण एक ती मालिका करते दत्तांच्या गुरुदेव दत्त त्याच्यावरती अनुसयेची भूमिका करते आणि त्याच्यामध्ये मग बरेचसे चित्रपट येऊन गेले ज्याच्यामध्ये ढोलकी आहे आणि इतर सगळेच महत्वाचे चित्रपट. कश्मीराचं सध्या चाललंय काय हे तर आपल्याला जाणून घ्यायला आवडेलच, शिवाय सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकता हरवत चाललेली असताना लोक जे काही हरले जात आहेत आणि अनेकांचे मृत्यू होत आहेत अशा परिस्थितीत कश्मीराच्या जीवनाबद्दल थोडस तिच्याच तोंडून ऐकून या परिस्थितीत कसं जगलं पाहिजे हे थोडं तिनंच जर सांगितलं आमच्या रसिकांना तर बऱ्याच जणांचे जीव आम्ही वाचवू शकू हा एक उद्देश या मुलाखतीमध्ये आहे. कश्मीरा तुझं आणखी एकदा स्वागत. खरं तर पहिलाच प्रश्न मला विचारायचा आहे, तुझं सध्या चाललंय काय? तसं सांगण्यासाठी तर बरंच काही चाललंय, खरं तर वेळ अपुरा पडतोय असंही म्हणायला हरकत नाही, कारण मुळात आपण बऱ्याचदा आयुष्यामध्ये एकाच कुठल्या तरी गोष्टीवर डिपेंड राहू नये या मताची मी आहे. कारण एखादी गोष्ट मग त्यामध्ये विस्कटली किंवा काही अडचणी आल्या तर पूर्णपणे मेंटली ती व्यक्ती खचून गेल्यासारखी होते त्या क्षणी. आणि लहानपणापासून माझ्या आयुष्याचा प्रवास जसा होता तो अगदी सगळ्यांना माहितीच आहे की अगदी 4 वर्षाची असताना माझे वडील गेले होते, आईला जाऊन 20 वर्ष वगैरे झालेली आहेत. सो अगदी लहान असल्यापासून स्वतः कमवायचं आणि स्वतः खायचंय हीच परिस्थिती सांगलीत असल्यापासून पाहिलेली आहे. त्यामुळे एका वेळी एकाच गोष्टीवरती डिपेंड कधीच माणसाने राहू नये, वेगवेगळे उत्पादनाची साधनं नेहमीच असावी माणसाकडं. आणि तेव्हा अगदी जबाबदाऱ्या पण बऱ्याचशा होत्या, माझ्या बहिणींची लग्न अजून व्हायची होती, बऱ्याच गोष्टी होत्या ज्या अगदी कुणापासून काही लपलेल्या नाहीत पण बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे आता सुद्धा जरी अभिनय हा एक ऑप्शन आत्ता थांबलेला असला तरी त्याच्या व्यतिरिक्त मी एक वास्तू कन्सल्टंट आहे, मी वास्तुशास्त्राचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे, ज्योतिषशास्त्राचा माझा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे पत्रिका बघणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालू असतात. पेंटिंग्सच्या ऑर्डर्स घेते मी, तुम्ही बघाल मागे मोठ्या मोठ्या पेंटिंग्स बनवणं, त्या ऑर्डर्स घेऊन ते पेंटिंग्स बनवून देणं, अशा बऱ्याच गोष्टी इन्कम सोर्सच्या हिशोबाने मी लहानपणापासून त्या डेव्हलप केल्या. की कारण अभिनय ही खरं तर माझ्या आईची शेवटची इच्छा होती की मी अभिनय क्षेत्रात जावी म्हणून. मुळात मला व्यवसाय करणं हे फार आवडतं, त्यामुळे मी सुकन्या महिला गृह उद्योग या नावाने एक फर्म पण डेव्हलप केली आहे की जेणेकरून महिलांना तिथे स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यामुळे तिथे आम्ही मसाले वगैरे बनवतो, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करतो. पण या लॉकडाऊनच्या काळात तुमची जी उत्पादनं आहेत ती सगळी घरोघरी पोहोचवण्यासाठी काय वेगळे पर्याय निवडलेत का किंवा ते काम सुरू आहे का सध्या? हो कामं सगळी चालू आहेत सध्या. एकतर सुरुवातीचं जे लॉकडाऊन होतं मागच्या वर्षाचं ते अगदीच अचानकपणे झाल्यामुळे व्यवसायाच्या बाबतीतले कुठलेही गोष्टी आम्ही तेव्हा त्या 6-7 महिन्यांमध्ये चालू ठेवल्या नव्हत्या खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर. कारण तेव्हा कारण या सगळ्यांव्यतिरिक्त मुळात आता आपल्या जो काही अभ्यास असतो पत्रिकांचा वगैरे त्याच्यावरून आता मी माझ्या पत्रिकेचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे
समाजसेवा ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे आणि ती गोष्ट करण्यासाठी मी जन्म घेतला. इथंपर्यंत थोडस ज्ञान मला अभ्यासातून कळलंय. त्यामुळे शुचिकृत्य फाउंडेशन या नावाने पण आमचं एक फाउंडेशन आहे, मी चेअरमन आहे तिथे. आणि ती मग एक आत्ता ही गोष्ट खर तर अशी आहे ज्या परिस्थितीतून आपण सगळे जातोय की एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचंय, मानसिक दृष्ट्या एकमेकांना कसा आधार दिला पाहिजे, ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे. एक म्हणजे एक माणुसकी म्हणून पण म्हणा आणि जेव्हा तुम्ही समाज सेवा करण्याची एक जबाबदारी स्वतःहून घेता तेव्हा अजून जास्त जबाबदारी तुमच्यावरती पडलेली असते. त्यामुळे पहिले 6 महिने आमचं पूर्णपणे इथे घराच्या जवळच इथे मोठा चौक आहे तिथे एका बाजूला आम्ही व्यवस्थित पोलिसांची वगैरे परवानगी घेऊन मोठे मोठे सिलेंडर्स गॅस सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या होत्या. आणि जवळपास रोज सकाळी आणि संध्याकाळी 1500 ते 2000 माणसांचा स्वयंपाक आम्ही करायचो. आणि सकाळ संध्याकाळ जी माणसं प्रवास करताना थांबवलेली आहेत पोलिसांनी किंवा काही कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काही कामगार आहेत जे गावी जाऊ शकलेले नाही आहेत, अडकून पडलेले आहेत, अशी बरीच जण हा, तर अशा सगळ्यांना सकाळ संध्याकाळ जेवण करून द्यायचं ती एक जबाबदारी तेव्हा आम्ही घेतली होती. मग जे काही ओळखीचे असतील समजा व्यवसाय करणारे, जे थोडेफार ज्यांची आता स्वतःहून इच्छा आहे काही मदत करायची, मग त्यांच्याकडून पैसे गोळा करणं म्हणा किंवा मार्केट यार्ड वगैरे अशा ठिकाणी जाऊन ठीक आहे तुम्ही पैशांची मदत करू शकत नाही, मग निदान तुम्ही एक पोतं तांदूळ द्या, असे सगळीकडे जाऊन गोष्टी मागून आणून सगळ्यांना जेवढा आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न. त्या 6 महिन्यात पूर्णपणे समाजसेवेचाच प्रयत्न आमचा चालू होता. प्रत्येकाला अगदी घरात जाऊन आम्ही जेवण वगैरे दिलेलं होतं. नंतर नंतर तर असं झालं की आता 3-4 महिन्यानंतर प्रत्येक जणांची एक लिमिट आहेच ना, की प्रत्येक जण अगदी पैसे म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीने मदत करू शकत नाही कारण त्यांच्यावर पण सुद्धा ती परिस्थिती तेव्हा आलेली असते. मग त्याच्यानंतर आम्ही तेव्हा शोधून काढलं की आत्ता सध्या काय गरज आहे, तर लोकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आम्ही तेव्हा पुण्यात होतो आणि पुण्यातले बरेचसे रस्ते ब्लॉक केलेले होते आणि त्यांना मग घरातला रोजचा अगदी किराणा मालाचा सामान वगैरे हे काहीच मिळत नव्हतं. त्यांची ते तक्रार होती आणि दुकानं सुद्धा व्यवस्थित तेव्हा उघडत नव्हती. म्हणून आम्ही काय केलं की मार्केट यार्ड इथून तिथून ते सामान त्यांच्या लिस्ट प्रमाणे विकत घ्यायचो आणि त्यांना घरपोच सेवा द्यायचो. मग त्यातून जे पैसे मिळतील मग त्यातून आम्ही पुन्हा धान्य एकत्र गोळा करून त्याच्यातून अन्न शिजवायचं आणि लोकांना द्यायचं. कारण शेवटी फुकट किती जण देणार रोज, मदत म्हणून काय होणार, शेवटी त्यांनाही त्या परिस्थितीतून जायचंय. म्हणून मग मेहनत करून त्या पैशातून आपण हे काम नको थांबवायला, त्या पैशातून आपण मदत करूया, असं आम्ही इथली सगळी माणसं गोळा होऊन तो सगळा उपक्रम पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी हा चालू होता. बरंच काही चाललंय सध्या आणि हा म्हणजे जबाबदारी एकतर माणसाने सगळ्यात पहिल्यांदा त्या परिस्थितीमध्ये आपली काय जबाबदारी आहे हे ओळखलं पाहिजे. आता ठीक आहे म्हणजे माझ्यासाठी मी इथे एकटीच राहते कारण जसं मी म्हणाले की आई वडील वगैरे सगळे वारलेले असल्यामुळे तशी कुटुंबाची जबाबदारी आत्ता बघण्यासाठी माझ्याकडे नाहीये. पण मी एक समाजाची जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे त्यामुळं मला वाटतं की ती ओळखून तेव्हा त्या परिस्थितीत कशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे काय केलं पाहिजे हे कळलं म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थाने माणुसकीने वागता असं मला वाटतं. ही संवेदनशीलता खरं तर बऱ्याच जणांमध्ये त्याचा अभाव आढळतो पण तुमच्यामध्ये ते आहे आणि तुम्ही काम करताय कश्मीरा, खरंच तुझं खरोखर अभिनंदन. पण हे सगळं काम करत असताना समाज हाच कुटुंब असं मानून सध्या जगत असताना स्वतःला त्या महारोगाची भीती पण आहे, तर स्वतःची काळजी तू कशी घेतलीस सध्या? साधारणपणे आम्ही डबल मास्क पूर्ण 2 मास्क एकावर एक घालतो, त्याच्यावरती शिल्ड असतं, हातामध्ये ग्लव्स वगैरे असतात, एवढं पूर्ण पॅक होऊन आम्ही जवळपास जेव्हा आम्ही बाहेर असतो तेव्हा 12-13 तास पूर्ण एवढ्या अवस्थेत आणि ते पण एवढ्या मोठ्या मोठ्या गॅस समोर. कारण आज आपल्याला काही झालं तर एकतर घरी बघायला कोणी नाहीये, सांभाळायला कोणी नाहीये, काळजी घेणारं कोणी नाहीये आणि आपण घेतलेली जबाबदारी कुठेतरी अर्धवट राहील, या दोन्ही गोष्टी एकावेळी डोक्यात होत्या. त्यामुळे स्वतःची म्हणजे त्याला पर्यायच नाहीये, मास्क घालणं वगैरे ही माझी स्वतःची जबाबदारी आहे कारण ती माझ्या काळजीसाठी किंवा माझ्या आरोग्यासाठी असलेली गोष्ट आहे, ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी वगैरे ती नाहीच. त्यामुळे त्याला पर्यायच नाहीये हे प्रत्येकाने खरं तर मान्यच केलं पाहिजे की मास्क घालणं काळजी घेणं हे तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या कुटुंबियांसाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे ते प्रत्येकाने
खरंच आहे. लसीकरण झालं की नाही, लस घेतली की नाही आपण? हो, कालच कालच झालेला आहे पहिला डोस माझा. अगदी 2 महिने सतत ऑनलाइन जाऊन थोडस, इथे थोडस, मी थोडस आउटसाइडला राहते, आजूबाजूला डोंगर वगैरे असल्यामुळे मला ओटीपी यायला थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे 2-2.5 महिन्यापासून ते कंटिन्यू प्रयत्न करत होते, पण फायनली काल मला पहिला डोस मिळाला. अभिनयाच्या दुनियेतली सगळी कामं थांबलेत, इतर कामं सुरू आहेत, पण आपलं जे मूळ आवडतं काम आहे आणि त्या कामात सध्या काही करू शकत नाहीये, तर याच्यामुळं कशी फिलिंग आहे सध्या? किंवा काही कामांबद्दलची तयारी सुरू आहे का, किंवा काही कामं अडलेत का, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या शूटिंग नक्कीच थांबलेलं आहे सगळ्या गोष्टींमुळे, कारण तिथे जरी अभिनेता अभिनेत्री दोघं तिघं जण दिसत असली स्क्रीनवर, तरी मागे क्रू मोठा असतो, 100-150 माणसं 200 माणसं एकावेळी सेटवर असतात, आणि ती प्रत्येक जण प्रवास करून येतात, आणि कुणाला काही झालं तर तेवढी रिस्क, म्हणजे जीवापेक्षा मनोरंजन हे कुणाच्याही साठी तेवढं महत्वाचं नसावं असं मला वाटतं. तर आणि ही समजून घेण्याची गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा ही गोष्ट घडतीये आणि आपल्याला माहितीच आहे शास्त्रांच्या अभ्यासानुसार सुद्धा दर 100 वर्षांनी एकदा असं काहीतरी नैसर्गिक आपत्ती ही येतेच पृथ्वीवरती, हे विधिलिखित आहे अभ्यासानुसार. आपण यापूर्वी पण जर दर 100 वर्षापूर्वीचं जर रेकॉर्ड काढलं तर कुठले ना कुठले आजार हे आलेलेच आहेत, आणि ते रिकव्हरीसाठी साधारण तो निसर्गाचा जो वेळ आहे तो निसर्ग घेतो, कारण 100 वर्ष आपण निसर्गाशी वाटेल तसे वागलेलो असतो. आपण झाडं लावत नाही, पाणी व्यवस्थित साठवत नाही, कुठल्याच गोष्टीची आपण नैसर्गिक रित्या जसं आहे तशी काळजी घेत नाही. मग निसर्गाला ते पूर्ण चक्र पुन्हा आहे तसं करायचं असतं, म्हणून तो त्याचा वेळ घेतो. त्यामुळं ती अभ्यासाच्या दृष्टीने माहिती असल्यामुळे मानसिक दृष्ट्या आम्ही प्रिपेअर्ड आहोत की हा थोडा वेळ लागणार आहे सगळं नॉर्मल व्हायला, पण त्याच्यानंतर सुद्धा जर आपल्याला चांगलं काही करायचं असेल तर ह्या काळामध्ये काळजी घेऊन जिवंत राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सध्या, तरच पुढे जाऊन आपण दुसरं काहीतरी चांगलं वाईट जे काही असेल ते करू शकतो. त्यासाठी सध्या की थांबलेलं आहे शूटिंग, नक्कीच प्रत्येकाला त्याबद्दल वाटतंच की आपलं एक इन्कम सोर्स थांबलाय वगैरे, पण जसं मी म्हणाले की पर्याय नेहमी माणसांचे तयार असावेत, विचार करावा त्याबद्दल, कारण प्रत्येक गोष्ट कधीच कुणी आयती आपल्या हातात आणून देत नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. तर सध्या साधारण जुलै ऑगस्ट पासून शूटिंग वगैरे सुरू होतील असा अंदाज आहे, आणि सध्या मी तेलुगू सिनेमाची तयारी करते, मला थोडस फिटनेस वर्कआउट वगैरे कडे जास्त लक्ष आहे, कारण त्याच्यामध्ये थोडासा राऊडी असा रोल आहे माझा, म्हणजे खूप खून खराबे फायटिंग वगैरे, त्यामुळे थोडस वजन बिजन उचलून असं सगळे सीन्स पण तसे आहेत, त्यामुळे त्याची तयारी चालू आहे सध्या. पण मराठीतून एकदम तेलुगू मध्ये जात असताना जे आता अनुभव आहे, काही चित्रपट टॉलिवूड मधले झाले आणि गाजले, पण तिथे काही अडचण आली नाही का भाषेची? तसं नवीनच भाषा आहे, समजायला थोडीशी अवघड होते, पण समजून घेतात सगळे, कारण त्यांनाही माहितीये की नवीन आहे व्यक्ती, तर ते मग हिंदीमध्ये वगैरे समजावून सांगतात. मग मी म्हणजे माझी ही पद्धत अशी आहे की त्यांना मी सांगते तुम्ही बोला ते वाक्य काय आहे, आणि मी ते मराठीत लिहून घेते जसं आहे तसा शब्द, आणि मग मी तो मराठीत पाठ करते, त्याचा अर्थ समजून घेते, आणि मग ते मी तेलुगू मध्येच बोलते, मग तिथे डायलॉग बोलताना, म्हणजे आपल्यालाही नवीन शिकायला मिळतं काहीतरी, म्हणजे उगीच त्यांच्याकडे तसा ऑप्शन देतात ते की तुम्ही नुसतं लिप मुवमेंट करा थोडेसे, आम्ही नंतर डब करतो वगैरे, पण मला तसं नाही आवडत, म्हणजे आता ते एवढं आपण करतोय काम तर व्यवस्थित का, थोडा वेळ लागेल, पण आणि अभ्यासाची सवय असल्यामुळे माझं पाठांतर तसं जरा चूक आहे, त्यामुळे पाठ करते मी व्यवस्थित. सध्या माध्यम सगळी बंद आहेत करमणुकीची, शूटिंग सुरू होईल, सिरियल्स वगैरे घरच्या घरी बसून टीव्हीवर पाहता येतील, पण तयार झालेले चित्रपट असो किंवा तयार झालेली नाटकं जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होतील तेव्हा तितक्या संख्येनं लोक येतील की नाही याचीही थोडीफार शंका आहे. तर अशा परिस्थितीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर भर असेल का पुढील काळात सगळ्याच माध्यमांचा, म्हणजे नाटक सुद्धा आणि इतर साऱ्याच गोष्टी, म्हणजे फक्त वेबसिरीज आता सध्या येत आहे, तर नाटकासारख्या गोष्टी ओटीटीवर याव्यात असं काही वाटतं का? नाही, पण त्याला खरं सांगू का, ऑलरेडी सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, म्हणजे फक्त वेबसिरीज असं नाही, पिक्चर सुद्धा आता तिकडेच रिलीज होत आहेत मोस्टली, तर त्याला सुरुवात झालेली आहे, पण
काही दिवसानंतर थिएटरची जी मजा आहे, सगळ्यांना एकत्र बसून पॉपकॉर्न खात त्या थिएटरमध्ये एकत्र कल्ला करत बघण्याची जी मजा आहे, ती मोबाईल वरती येणार नाही, बघण्यात सगळेजण मिस करत असतील. सो थोड्या वेळानंतर ते पुन्हा सुरळीत पुन्हा सुरू होईल असं मला वाटत. नक्कीच सुरू व्हावं. साईड ऍक्टर्स किंवा सध्या ह्या सगळ्या जे पाठीमागचा जो तुमचा सगळा संच असतो कलाकारांचा, ते फार अडचणीत आहेत आणि समाजासाठी काम करत असताना त्यांच्यासाठी काही घडतंय का एक अभिनेत्री म्हणून? आमच्या फाउंडेशन कडून जे आता आमच्या सिरियल मधले म्हणा, जे आमच्या ओळखीचे होते ज्यांच्याकडे नंबर होता, त्यांनी समोरून फोन केले होते की मॅडम असं असं आमच्या इथे अडचण आहे वगैरे, असं बऱ्याच जणांचे फोन आले होते. मग जेवढा जेवढा लोकांकडून आम्हाला मागणी केली होती म्हणा किंवा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली होती, त्यांना मदत करायचा आमच्याकडून पूर्ण प्रयत्न झालेला होता. म्हणजे आमच्याकडून आम्ही त्यांना म्हणायचो की तुम्ही तुमच्या जवळ जे काही दुकान असेल तुम्ही तिथे जा, तुम्हाला हवे असलेलं सगळं जे काही सामान असेल 2 आठवड्याचं 3 आठवड्याचं 1 महिन्याचं अगदी गरजेचं असेल असं ते तुम्ही घ्या, आणि मग फाउंडेशनच्या अकाउंट मधून डायरेक्ट त्यांच्या इथे गुगल पेनी पैसे ट्रान्सफर व्हायचे. तर अशा सगळ्या गोष्टी पण म्हणजे जेवढं अगदी आमच्या ह्याच्यामध्ये बसतंय कंट्रोलमध्ये आहे तेवढं आम्ही नक्कीच प्रयत्न केले. अन्न वस्त्र निवारा या गरजांबरोबरच सध्या मानसिक बळ देण्याची गरज आहे. आणि मी थोडस वाचलं काश्मीराबद्दल तेव्हा कळलं की काश्मीरा रेकी मास्टरी आहे. तर ज्योतिषशास्त्र आणि इतर सगळ्या गोष्टी आणि हे रेकीचं तंत्र त्याचा वापर करून काही जणांचं काय समुपदेशन वगैरे चालू आहे का सध्या? तसं इंडिव्हिज्युअल काही चालू नाहीये खर तर, पण ज्यांचे फोन येतात त्यांच्याशी बोलून त्यांना साधारण त्या क्षणी त्यातून बाहेर कसं काढता येईल याच्याकडे कल असतो. आणि आमचा गुरुजींचा एक ग्रुप आहे, तर आम्ही साधारण शनिवार रविवार वगैरे बसून पूर्ण मग हवन करणं किंवा जाप करणं जेणेकरून सगळ्यांना त्याची पॉझिटिव्हिटी मिळावी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. कारण मला ह्या धार्मिक गोष्टी करायला खूप आवडतं आणि मनापासून आमचं रोजचे मेडिटेशनचे वगैरे वर्ग आम्ही घेतो. बाकी प्रत्येकाला जाऊन वेगळं वेगळं असं आम्ही नाही करत आहोत, कारण कसं आहे माहिती का, प्रॅक्टिकली सांगायचं तर आम्ही पॉझिटिव्ह राहा एवढं सांगणं खूप वेगळं ठरतं. आणि प्रत्येक व्यक्ती ह्या त्यांच्या त्यांच्या एका वेगळ्या अडचणीतून जातो, त्यामुळे नेमकं काय त्यांच्या मनावर आहे किंवा कशातून त्याला जावं लागतं हे त्याच्याशिवाय इतर कुणालाही काहीही सांगता येत नाही, काही करता येत नाही. त्यामुळे इतर कुणी सांगण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःने मानसिकदृष्ट्या इथे स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो ना की पहिली गोष्ट चिडचिड नाही व्हायला पाहिजे, कारण चिडचिड करून घाबरून आपण खूप आपल्या इम्युन सिस्टीमला डाऊन करतोय सध्या. कारण मानसिक दृष्ट आता हा जो आजार आपण बघतोय आत्ता हा काही डायरेक्ट समोर येऊन तुम्हाला मारतोय वगैरे, कारण तो दिसतच नाहीये आपल्याला. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तो आपल्या शरीरात येतो आपण घाबरतोय, मानसिकदृष्ट्या तो खूप जास्त आपल्याला कमजोर करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आणि आतापर्यंत जे काही आपण बघितलेलं आहे ना की किती धडधाकड माणसं असतील तर ती सुद्धा सध्या खरं तर मृत्यूला सामोरी जात आहेत, कारण मानसिकदृष्ट्या ते कुठेतरी खचलेले आहेत. तर मानसिकदृष्ट्या जेवढं तुम्ही स्ट्रॉंग असाल ना तर मला नाही वाटत की या आजाराचा तेवढा प्रभाव तुमच्यावर पडेल. हा आजार लवकरात लवकर दूर व्हावा ही महामारी. हा होईल, हा होईल. ह्या सगळ्या गोष्टी जसं म्हणतो ना की दर 100 वर्षांनी होतात आणि शनी गुरु वगैरे राहू केतू मोठे मोठे जे ग्रह आहेत त्यांच्याच भ्रमणावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आता शनीचं भ्रमण जेव्हा होईल आपल्याला तरी साधारण सगळ्यांनी ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की काही महिन्यांनी कामं सुरू होतील पण मास्क लावून स्वतःची काळजी घ्यायची ही जवळपास पुढची अजून 8-9 महिने वर्षभर तरी आपल्याला ही गोष्ट बरोबर घेऊन जावीच लागणार आहे. त्यामुळे मास्क न घालणं किंवा काळजी न घेणं हे जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं आपल्याला पुन्हा पुन्हा लॉकडाऊन मध्ये राहावं लागेल. त्यापेक्षा काळजी घेऊन तुम्ही बाहेर पडा, मास्क घालण्या व्यतिरिक्त पर्याय नाही ही गोष्ट जेवढी तुमच्या डोक्यामध्ये आता सध्या जाईल तेवढ्या ह्या गोष्टी हळूहळू नॉर्मल होतील. कारण बऱ्याचदा मला वाटतं मी बातम्यांमधून वगैरे बघते की आपण सरकारला त्याला ब्लेम करतो किंवा त्याला काहीच अर्थ नाही आहे खरं तर, कारण कुठलीच व्यक्ती सध्या या परिस्थितीत काहीच करू शकत नाही.
म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं म्हणलं की आपण एका घरामध्ये चार जर माणसं जरी पकडली तरी चार जणांची चार वेगवेगळी मतं असू शकतात. बरोबर. तर घरातली जी कोणी करता पुरुष किंवा करती व्यक्ती असेल तर ती त्या तिघांना राहिलेल्या आपल्या मताप्रमाणे वागवू शकत नाही. त्यांचं म्हणणं की मला नाही असं, प्रत्येकाला ते मत पटेलच असं नाही. आपण चार जण एका घरात आपण एक नियम नाही लागू करू शकत. तर 125 करोड भारतात आपली लोकसंख्या आहे तर प्रत्येक माणूस ती गोष्ट फॉलो करायला लावणं हे कुणाच्याही हातात नाहीये. हे प्रत्येक जण स्वतः जोपर्यंत ठरवत नाही आणि काळजी घेत नाही तोपर्यंत कुणीच काही करू शकत नाही. त्यामुळे इतर कुणाला ब्लेम करण्यापेक्षा स्वतः जबाबदारी घ्यावी, स्वतः जबाबदारी घेऊन मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग व्हावं. आणि ठीक आहे, अगदीच मान्य आहे मला, तुम्ही प्रत्येकाची परिस्थिती खूप वाईट आहे कारण एवढा वर्ष 1.5 वर्षाचा काळ काही न करता घरात बसणं आणि घरातल्यांची जबाबदारी. कारण कितीही आपण म्हणतो की किती सगळ्या गोष्टींची नाटकं करता येतात पण पैसा म्हणा किंवा 2 वेळ पोटाला अन्न तर पाहिजेच, ही बेसिक गोष्ट आहे सगळ्यांची. त्यामुळे कुणाला समजावत बसण्यापेक्षा की प्रत्येकाने आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करूया, त्या चांगल्या गोष्टींवरती काम करूया, त्यातून आपण काही गोष्टी अशा करू शकतो का ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो. जसं मी पेंटिंग वगैरे मध्ये कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे, फक्त आवड. पण वास्तुशास्त्राचा अभ्यास झाला, मग वास्तुशास्त्रामध्ये उपाय योजना असते, मग त्या उपायांमध्ये काही प्रकारचे पेंटिंग्स आपण बनवू शकतो, मग त्यातून तो मी विचार करून अभ्यास करून त्यातून पर्याय काढलेला आहे. इथे मला कुणी येऊन समजावलेलं नाही की बाबा तुझे आई वडील नाही, तू एकटीच आहेस आता रस्त्यावर बसणार तर काय करणार, तू कुणी मला सांगितलं म्हणून यातून मी बाहेर आलेली नाही, मी ठरवलं म्हणून यातून मी बाहेर येऊ शकते. तर असं प्रत्येकाकडे आणि ती ताकद आहे, प्रत्येकाकडे आत्मा शरीर विचार करायची बुद्धी अख्ख्या जगात सगळ्यात जास्त कुणाकडे असेल तर तो मनुष्य प्राण्याकडे. आणि प्रत्येक जण हुशार आहे, फक्त सध्या मानसिक दृष्ट्या तुम्ही जे आणि तुम्ही अगदी जाग्यावर तुमच्या बरोबर आहात, मी असंही नाही म्हणणार की व्हायलाच नाही पाहिजे असं कसं, परिस्थितीच तशी आहे, प्रत्येक जण त्यातून जातोय. पण तुमच्याकडे ती ताकद आहे, ती ताकद प्रत्येकाने ओळखावी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्याकडे काय काय कला आहेत, काय काय गोष्टींची आवड आहे तुम्हाला, त्यातून काय आपण लोकांसाठी देऊ शकतो. तुमचं जेव्हा एम ठरतं ना की तुम्हाला काय करायचं आहे तर आणि त्याच्यामध्ये आपोआप पर्याय तुमच्या समोर येतात असं मला वाटतं. कारण मी म्हणजे लहानपणी मला असं वाटायचं ना मला काहीतरी लोकांसाठी करायचं हे एवढीच गोष्ट मला आवडायची, पण नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हे मला माहित नव्हतं. मी लहानपणी मला मिलिटरीतच जायचंय कारण तेव्हा मला असं वाटायचं की मिलिटरीमध्ये देशसेवा केली म्हणजे मी फार काहीतरी देशासाठी केलं किंवा कोणासाठी केलं. पण प्रत्येकाला ते करता येईलच असं नाही ना. मग तेव्हा मला आईने जाऊ दिलं नाही, आता वडील नाही, कुणी नाही, तू कुठे जाणार असं. म्हणजे मी परीक्षा पण दिली होती लिटरली आणि पास झालं होतं पण मला तिने पाठवलं नाही. म्हणलं ठीक आहे ते राहिलं. मग हळूहळू या अभ्यासांमधून की माझा मुद्दा काय आहे की मला मदत करायची कारण त्याच्यातून मला समाधान मिळतं. तर मग आत्ता सध्या लोकांच्या वे म्हणजे आत्ता हा काळ आहे म्हणून पण कोरोनाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि प्रॉब्लेम्स आहेत. मग त्यांना त्यातून आपण मानसिक दृष्ट्या कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो, कशा पद्धती त्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. तर मग मला त्या अॅस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्रांच्या अभ्यासातून कळलं की ती सुद्धा एक खरं तर बघायला गेलं तर लोकांना मदत अडचणीतून बाहेर काढण्याचीच एक गोष्ट आहे. सो पर्याय येतात. मूळ तुमचा बेसिक क्लिअर असेल ना की काय करायचंय तर पर्याय तुमच्या समोर आपोआप येत राहतील आणि आपल्याला ते समजून घेऊन ओळखायचे. तसं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहायचंय आणि काय आत्ता आपल्याला कमवायचंय ना, सध्याच्या काळात कमवायचं हे एम फिक्स आहे ना की तुमच्या समोर ते पर्याय येतील. पण शांत राहून त्याच्याकडे बघितलं की तुम्हाला खरंच त्यातून एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील, तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुम्ही या अडचणींमधून बाहेर याल, नक्की याल, माझी पूर्ण खात्री आहे. खरंच तर आभार मानायला पाहिजेत कारण फक्त अभिनेत्रीशी आपण बोललेलो नाही आहे, सध्या एक चांगल्या ज्योतिषी, चांगली वास्तुतज्ञ, चांगली समुपदेशक आणि एक बिझनेस वुमन सुद्धा, म्हणजे या परिस्थितीत सुद्धा पैसे कसे कमवायचे याच्याही काही टिप्स काश्मीराकडून आमच्या रसिकांना मिळाल्या. खरोखरच अनेकांमध्ये दडलेले अनेक ज्या कला आहेत त्या या मुलाखतीनंतर, मुलाखत बघितल्यानंतर बाहेर येतील. कारण खरोखरच अनेक जण ज्यांची कामं बंद आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, कमवण्याचे मार्ग बंद आहेत, पण स्वतःतल्या जर कला बाहेर पडल्या आणि त्या काळात मानसिक स्थिती पण चांगली राहिली तर अनेक जण पोटापुरता, जगण्यापुरता तरी पैसा कमवू शकतील.
ही मुलाखत नक्की. कारण पैसा आपण आपल्या मेहनत आणि आपल्या कलांवरतीच कमवतोय ना. आतापर्यंत आपण नोकरी करत होतो किंवा जॉब करत होतो म्हणजे किंवा कुठे व्यवसाय करत होतो, तर तुमच्याकडे ती कला आहे म्हणून तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे मिळत होते. बरोबर. तर वेगळी काहीच गोष्ट तेव्हा सुद्धा नव्हती, आता सुद्धा काही वेगळी नसणारच आहे. फक्त आता मानसिक दृष्ट्या थोडेसे तुम्ही गडबडले आहात, कारण आपल्या अगदी जवळचे आपले नातेवाईक आपल्या घरातली माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत. पण खरंच ही खूप वाईट गोष्ट आहे. मी या सगळ्यातून गेलेली आहे अगदी लहान असताना, मी तेव्हा तर कोरोना वगैरेचं कारणही नव्हतं, तरीही ती जवळची माणसं सोडून गेलेली आहेत. त्या मानाने आपण मोठे आहोत, मॅच्युअर आहोत. मी अगदी 4-5 वर्षाची होते त्या वयात जर का मी विचार करून बाहेर येऊ शकते, तर आता आपण नक्कीच अडल्ट आहोत आणि मॅच्युअर आहोत या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी. आणि खरंच सगळ्यांकडे ती ताकद आहे. आणि मला अगदीच आवडेल कुणाला काही खरंच अडचण वाटत असेल तर मला आजही बरेच म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक वरती मेसेजेस येतात आणि तिथे मला एकाने रिक्वेस्ट केली होती की आम्हाला काहीतरी तुम्ही हे करा, आम्हाला घरी बसून बसून कंटाळा येतो. काहीतरी 14 का 15 जण एका घरी राहत होते एका खोलीमध्ये आणि आम्हाला कळत नाहीये काय करावं. मग त्यांच्या त्या मेसेज नंतर त्या काळामध्ये मी काही पुस्तकं वाचून गोष्टी सांगायला सुरुवात केली होती. तर त्याच्यानंतर पण मला बरेचसे मेसेज आले की तुमच्या गोष्टी ऐकून ऐकून आम्हाला जरा बरं वाटतंय. नाहीतर आमचं अक्षरशः 2 दिवसापूर्वी असं मनात येत होतं की आत्महत्या वगैरे करावी. म्हणजे हे मेसेज वाचून इतकं कसं तरी होतं, अगदी म्हणतो ना अगदी भारावून गेल्यासारखं वाटत होतं की खरंच काय परिस्थिती आहे सध्या लोकांची. मग अजून जास्त काय जेवढं करता येईल तेवढं करायचं, एवढाच प्रयत्न सध्या तरी चालू आहे. आणि तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळो. तुमच्या तुमचे विचार जे आहेत त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी कश्मीरा, हीच सध्या आम्ही सदिच्छा व्यक्त करू शकतो. या पुढील काळात चांगल्या चांगल्या रोल मधून कश्मीरा आपल्या रसिकांना भेटत असतानाच तिच्या अंगात दडलेले जे अनेक भूमिका आहेत, म्हणजे ज्या आपण मगाशी म्हटल्या की ज्योतिषशास्त्रापासून समुपदेशनापर्यंत आणि बिझनेस वुमन पर्यंत, तर या सगळ्या भूमिकांनाही कश्मीरा सतत याच पद्धतीनं न्याय देत राहो अशी सदिच्छा तरुण भारत परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व रसिकांच्या वतीनं व्यक्त करतो. सध्या वेगवेगळी कामं चालू आहेत आणि त्यातला वेळ काढून कश्मीरानं आमच्या रसिकांसाठी चाहत्यांसाठी वेळ दिला याबद्दल खरोखरच धन्यवाद, शुभेच्छा. थँक्यू. खरं तर मी तुम्हालाच थँक्यू म्हणेन की तुम्ही मला या गोष्टीसाठी निवडलं, कारण जितकी पण जी पण कामं चालू असतील पण त्यातलं हे सध्या खूप महत्वाचं काम आहे की सगळ्यांशी गप्पा मारणं, चर्चा करणं, कशा तरी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं. आणि तरुण भारतच्या माध्यमातून आज मला ते करता आलं, कारण ज्या परिस्थितीमध्ये आत्ता आहोत ते शक्य नाही होत की प्रत्येकाला जाऊन भेटणं किंवा त्यांना माहिती देणं म्हणा किंवा गप्पा मारणं. कारण आजच्या परिस्थितीमध्ये निदान 2 शब्द छान प्रेमाने बोललं तरी माणसाला बरं वाटतं. तर तुमच्या माध्यमातून हे करता आलं मला, सो थँक्यू तुम्हाला. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर.